नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी एम पी एसी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण महा महाराष्ट्रातील नदी प्रणाली संदर्भातील लेक्चर्स पाहत आहोत मा, मागील लेक्चरमध्ये आपण कोकणातील नद्या विस्तृत प्रमाणात पाहिलेल्या आहेत आणि त्याच्या ट्रिक्स पाहिलेलं आहे ज्या की नद्या तोंडपाठ होण्यासाठी ओके या लेक्चरमध्ये आपण सुद्धा ट्रिक्स पाहणार आहोत ज्या कृष्णेच्या नद्या आहेत त्या आपण त्याचे ट्रिक्स पाहणार आहोत त्याचप्रमाणे कृष्णेला येऊन मिळणाऱ्या कोणकोणत्या उपनद्या कुठे कुठे येऊन मिळतात आणि कृष्णेचा फ्लो कुठून कुठपर्यंत आहे अशी विस्तृत प्रमाणात माहिती आपण परीक्षाभिमुख या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल स्टडी एम पी एस सी तर स्टडी एम पी दिसणारे सबस्क्राईब नावाचं जे लाल बटन आहे त्याला क्लिक करा आणि शेजारी जी घंटा दिसते त्याला क्लिक करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या इम्पॉर्टन्स लेक्चरचे अपडेट त्वरित मिळेल वेन न दवडता आपण लेक्चरला सुरुवात करू कृष्णा नदी प्रणाली आता आपण पूर्ववाहिन्या नद्या पाहणार आहोत पूर्ववाहिन्या आणि पश्चिम वाहिन्या म्हणजे कोकणातील नद्या आणि पठारावरील नद्यांमधील फरक काय आहे त्यांची वैशिष्ट्ये काय आहे त्या संदर्भातील एक लेक्चर अपलोड केलेले आहे ते तुम्ही पाहून घ्या ओके ते जर तुम्ही तुम्हाला समजलं तर तुम्हाला नदी प्रणाली महाराष्ट्रातील समजण्यात सोपं जाईल ओके कृष्णा नदी कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो महाबळेश्वर येथे एक वैशिष्ट्यपूर्ण प्लेस आहे ओके इथं पाच नद्या उगम पावतात कृष्णेबरोबर बरोबर अजून चार नद्या आहेत त्या महत्वपूर्ण आहेत ज्या दोन कोकणात फ्लो होतात त्यामध्ये गायत्री आणि सावित्री गायत्री म्हणतात आता लुप्त पावलेल्या असं म्हटलं मानलं जातं ओके आणि ज्या आहेत कृष्णालाच येऊन मिळणाऱ्या पुढे सातारा जिल्ह्यात मध्ये आणि कोयना या पाच नद्या आहेत या महत्वपूर्ण महाबळेश्वर येथेच उगम पावतात तीन अं आहेत आणि दोन पश्चिम वहिन्या आहेत गायत्री सावित्री कृष्णा वेन्ना आणि कोयना ओके साधारणतः महाराष्ट्रात याची लांबी आहे कृष्णा नदीची ही आ, दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे तर भारतात संपूर्ण पाहिल्यास तुम्हाला चौदाशे किलोमीटर याची लांबी आहे क्षेत्रफळ आहे महाराष्ट्रासंदर्भातील अठ्ठावीस हजार सातशे चौरस चौरस किलोमीटर अठ्ठावीस हजार सातशे चौरस किलोमीटर प्रवाह मार्ग आहे कोणकोणत्या जिल्ह्यामधून किंवा कोणकोणत्या राज्यामधून होऊन ते बंगालच्या उपसागराला मिळते तर महाराष्ट्रातील सांगली सातारा सांगली जिल्ह्यातून प्रवाहित होऊन कोक थोडी कोल्हापूर ऑर्डर करून कर्नाटक राज्यामध्ये एंटर करते कर्नाटक राज्यानंतर तेलंगणा ते आंध्र प्रदेश आणि शेवटी विजयवाडा येथे डेल्टा पडून ती बंगालच्या उपसागरा मिळते जेव्हा आपण विस्तृत प्रमाणात भारताच्या संदर्भातील बुगुळ आहोत त्यामुळे त्यामध्ये आपण कृष्णा नदीची भारता संदर्भातील मध्ये आपण माहिती पाहणार आहोत ओके त्यासाठी तुम्ही त्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळ त्वरित मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकोन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा जेणेकरून त्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल ओके आता त्याच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत कारण उपनद्यांवरती एक ना एक तरी क्वेश्चन असतोच असतो ओके त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे त्यामध्ये उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या कोणकोणत्या उपनद्या आहेत कृष्णा नदीच्या त्यामध्ये को वेन्ना आहे कोयना आहे वारणा आहे पंचगंगा दूधगंगा वेदगंगा आणि गटप्रभा या महत्त्वपूर्ण नद्या आहेत ज्या की उजव्या बाजूने येऊन मिळतात याचा उत्तरेकडून दक्षिण क्रम असाच आहे ओके वेदना पहिली मिळते त्यानंतर कोयना मिळते वारणा पंचगंगा दुधगंगा वेदगंगा आणि घटप्रभा या उजव्या बाजूने येऊन मेतात मिळतात क्रमवाईज आहेत या ओके त्यानंतर जी डाव्या बाजूने येऊन मिळते ओके ती महाराष्ट्रातील महत्वाची अशी नदी येरळा नदी ओके महत्वपूर्ण आहे यावरती दोन हजार सतराला क्वेश्चन म्हणला होता पी एस आयमध्ये की येरळा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ओके तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास करताना लेक्चर पाहताना तुम्ही स्वतः प्रश्न बनवायला शिका जेणेकरून तुम्हाला नदी प्रणाली समजण्यास किंवा आलेला क्वेश्चन टॅकल करण्यास सोपं जाईल ओके आता त्यांचं जी नद्या आहेत ज्या उपनद्या आहेत ते कुठे कुठे येऊन मिळतात ओके तुम्हाला विचारलं जाऊ शकतो परीक्षेमध्ये की वेन्ना नदी ही कृष्णाला कुठे येऊन मिळते किंवा किती कुठे जॉइंट होते ओके तर वेन्ना आणि जी कृष्णा आहे ती सातारा जिल्ह्यातील माहुली येथे येऊन मिळते त्यानंतर कोयना आणि कृष्णा ही महत्वपूर्ण कोयना अशी नदी आहे जिथं मोठं जलाशय म्हणजे जलप्रकल्प आहे ओकला ओके जे कोयना आणि कृष्णा आहे ती कराड जिल्ह्यामध्ये सॉरी कराड येथे येऊन मिळतं सातारा जिल्ह्यातील ओके त्यानंतर येरळा आणि कृष्णा ओके ब्रह्मणाळ सांगली जिल्ह्यातील ब्रम्हणाळ येथे येऊन मिळते येरळा नदी कृष्णा आणि संगम ब्रम्हणा आहे त्याचा साधारणतः येरळा नदीचा जो उगम आहे तो मस्कोबाचा डोंगरात आहे खटाव तालुका ओके महत्वपूर्ण आहे त्यानंतर वारणा आणि कृष्णा ह्या नद्या आहेत त्यांचा संगम आहे तो हरिपूर येथे आहे सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे त्यांचा संगम होतो आणि वारणा नदीचा जो उगम आहे तो सह्याद्री पर्वतात असून साधारणतः वारणा नदीने सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा बनलेली आहे ओके तुम्हाला जोड्या लावून मध्ये कदाचित असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की रत्नागिरी रायगड एका बाजूला किंवा असं एका बाजूला जिल्हे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या सीमा नद्यांच्या सीमा दिलेल्या त्याच्या जोड्या लावलं लावायला लावा, ला, ला, लावा असं विचारलं ला जाऊ शकतो प्रश्न त्यामुळे महत्वपूर्ण आहे ओके वारणा नदी ही कोणत्या जिल्ह्याची सीमा बनवते तर सांगली आणि कोल्हापूर ओके आणि तर संगम येथे संगम आहे तो कृष्णेचा हरिपूर येतो ओके त्यानंतर पंचगंगा आणि कृष्णा जी महत्वपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील अशी पंचगंगा अशी नदी आहे जी कृष्णेला येऊन मिळते आहे ती नृसिंहवाडी हो त्याचं उपनाव नरसोबाची वाडी म्हणून फेवरेट आहे नृसिंहवाडीची हो उपनाव म्हणजे नरसोबाची वाडी ओके एकच आहे ते पण त्या वेगवेगळ्या नावाने उद जातात ओके पंचगंगा नदी म्हणजे काय पाच नद्या तिथं येऊन मिळतात त्याला पंचगंगा असं म्हणतात ओके पंच म्हणजे पाच ओके okay. आणि ज्या नद्या आहेत पंचगंगा त्या कोल्हापूर येथे येऊन सगळ्या जॉईंट होतात त्या कोणकोणत्या आहेत कुंभी कासारी तुळसी भोगावती आणि सरस्वती या महत्वपूर्ण अशा पाच नद्या आहेत ज्या कोल्हापूर कोल्हापूर येथे येऊन मिळतात ओके okay. ज्यापैकी सरस्वती ही लुप्त पावलेली आहे असं मानलं जातं ओके okay. okay. ओके सध्या कुंभी कासारी तुळसी भोगावती हयात आहे ओके okay. त्यानंतर घटप्रभा आणि कृष्णा नदीचा संगम जी कर्नाटक जिल्ह्यामध्ये बागोलकोड येथे होतो ओके महत्वपूर्ण अशा नद्या आहेत ट्रिक्स पहा ज्या कृष्णाच्या ज्या उपनद्या आहेत त्या लक्षात राहण्यासाठी वेंदा येव्हाचा पंचदुधाचा वेग वेण्णा येवाचा पंचदुधाचा वेग पंच वे म्हणजे वेन्ना ना म्हणजे कोयना ये म्हणजे येरडा वा म्हणजे वारणा पंच म्हणजे पंचगंगा दूध म्हणजे दूधगंगा वे म्हणजे वेदगंगा आणि घ म्हणजे कटप्रभा या उत्तरेकडून ज्या नद्या मी आपल्याला मिळत जातात त्यानुसारच मी दिलेलं आहे त्यामुळे ही ट्रिक्स पाठ करा आणि तुमची एक्झाममध्ये कन्फर्म समजा हे ट्रिक्स लक्षात ठेवलास तर तुम्हाला उपनद्या लक्षात राहण्यास खूप सोपं जाईल ओके कृष्णखोऱ्यात हो आहे ती संचयित गळाची मृदा मोठ्या प्रमाणात आढळते त्यामुळे ऊस ऊस हे पीक मोठ्या प्रमाणात या खोऱ्यामध्ये घेतलेलं जातं त्याचबरोबर तंबाखू भात ज्वारी इत्यादीसारखी महत्त्वपूर्ण पिकांची पिकांची इथं लागवड होते ओके अशा प्रकारे आपण कृष्णा नदी डि डिटेल दि, मध्ये पाहिलेले आहेत संदर्भातील ओके कृष्णा नदीवरती जे डॅम्स आहेत किंवा कृष्णा नदीच्या काठी असणारी जी जी शहरं आहेत त्याची लेक्च त्याची लेक्चर आहे म्हणजे डॅमचं वेगळं लेक्चर आणि नदीकाठी बसणाऱ्या शहरांचे वेग वेगळे लेक्चर आपण बनवणार आहोत ओके कारण एकत्र एक बनवलं तर जमली होतं ते, ते लक्षात राहत नाही म्हणून आपण ह्या लेक्चरमध्ये नद्या आणि त्याच्या उपनद्या आणि त्यांचा संगम बन पाहिलेला आहे ओके डॅम्स आणि नदीकाठी शहर नदीकाठी जी काही शहरं बसलेली आहे त्याची लेक्चर तुम्हाला अपडेट त्याच्या लेक्चरची मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून त्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या लेक्चरमध्ये महत्त्वपूर्ण कंटेंट कव्हर केलेला आहे जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे लाईकसुद्धा करा आणि हो आपल्या आपल्या सर्कलमध्ये जे जे विद्यार्थी अभ्यास करता आहेत ओके त्यांना हा मोफत प्लॅटफॉर्म उपलब्ध होण्यासाठी त्यांनासुद्धा शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून त्यांनासुद्धा हे लेक्चर किंवा हा प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध होईल तुर्तास आपण इथंच थांब भेटतो पुन्हा पुढील लेक्चरमध्ये